परंतु त्या ठिकाणी सगळे गोपाळांना एकत्र करतायत आणि श्रीकृष्ण भगवंतांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सगळ्यांना सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, काला करायचं आहे. मग कोणता काला? ओ काला एक बासुरीवाला सुद बिसरा गया मोरी रे, सुद बिसरा गया मोरी, गोकुल ढूंढा मथुरा ढूंढी कोई नगरिया न छोड़ी रे, सुद बिसरा गया मोरी. त्या काल्याचं हे कीर्तन आहे. भगवान गोपाल कृष्ण आता ते सगळं त्या वाळवंटामध्ये जातायत, त्रिमुनीच्या त्या पात्रावर त्या ठिकाणी जातात, सगळ्या गोपाळांना एकत्र करतात आणि भगवान गोपाल कृष्णांनी त्या सगळ्या गोपाळांचे ते शिदोऱ्या एकत्र केल्या. शिदोऱ्या सुधारे एकत्र केल्यानंतर काय इकडे लक्ष द्या, फक्त 5 मिनिटं कीर्तन राहिलेलं आहे, बडबड करू नका. आता त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करण्यात आल्या. सगळ्या गोपाळांनी भगवान गोपाल कृष्णांना सांगितलं की प्रभू आपण आमच्या शिदोऱ्या आम्हाला प्रसाद म्हणून द्यावा. सगळ्या गोपाळांनी त्या शिदोऱ्या परमात्मा गोपाल कृष्णांजवळ आणून दिल्या. त्या शिदोऱ्या आता एकत्र करण्यात आल्या आणि एकत्र करण्यात आल्यानंतर तो प्रसाद आता वाटण्यात येतो आहे. असं का केलं बरं? त्या शिदोऱ्या एकत्र का केल्या, त्या करण्यामागचं काय कारण? कारण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गोपाळ होते. कोणी गरीब घरचा होता, कोणी श्रीमंत घरचा होता, कोणी मध्यमवर्गीय होता, कोणी कोणी कोणत्या जातीतला होता, कोणी कोणत्या जातीतला होता, कोणी खालच्या जातीचा होता, कोणी वरच्या जातीचा होता. आता या जाती भीती या सरकारने काढल्या काढल्या का नाही, मग त्याच्यावर बोलायचं नाही. बोलायसाठी का भरपूर आहे. मग या सगळ्या त्या सगळ्या लोकांच्या त्या सगळ्या गोपाळांच्या त्या शिदोऱ्या आता एकत्र करण्यात आल्या आणि त्या शिदोऱ्या एकत्र करण्यात आल्यानंतर आता श्रीकृष्ण परमात्मा आता प्रसाद वाटतोय. आता सगळे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या परिस्थितीचे लोक जर एकत्र आले, तुम्ही प्रत्येकाने सगळ्या लोकांनी जर या ठिकाणी डब्बे आणले, तुमच्या सगळ्यांच्या डब्यामध्ये एकच वस्तू असेल कद्या उत्तर बसलेली माणसं? नसेल ना, नक्कीच नसेल. का? कारण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही, माणूस परिस्थितीनुसार जगत असतो. त्या काळात सुद्धा अगदी तसंच झालं. म्हणून तुम्ही खीर खाणार, हे बुंदी खातील, हे भरीत खातील आणि हे चटणी भाकर खातील, कसं दिसेल ते? आणि मी साबुदाणा खाईल, कसं वाटेल ते तुमच्या मनाला? हा, चांगलं वाटेल का ते? नाही. म्हणून सगळ्यांचे पदार्थ एकत्र केले, ते सगळे पदार्थ एकत्र केल्यानंतर जी एक वेगळी चव निर्माण होते ना, त्याला काला असं म्हटलेलं आहे. आणि तो काला प्रभू परमात्मा भगवान गोपाळ कृष्ण स्वतः स्वतःच्या हाताने वाटतायत. आणि आता भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी असल्या गोपाळांना सांगतात की गोपाळ हो, या ठिकाणी तुम्हाला मी जो काला देतोय ना, जो प्रसाद देतोय ना, तो प्रसाद तुम्ही खा. परंतु त्या ठिकाणी त्या यमुनेमध्ये त्या यमुनेच्या पात्रामध्ये हात धुवायला जाऊ नका. का? कारण त्या ठिकाणी स्वर्गीचे देवलोक माशाच्या रूपाने आलेले आहेत. कशासाठी? प्रसाद ग्रहण करण्यासाठी. स्वर्गीचे जन्मा
स्वर्गी ते अमर इच्छिता ते देवा मृत्युलोकी वावा जगनामा स्वर्गातील लोक इच्छा करतात व्यक्त मनामध्ये मनात ती इच्छा व्यक्त करतात की मला आम्हाला मनुष्याचा देह मिळावा का कशासाठी कारण मनुष्य देहाचा मनुष्य जर देह मिळालं तर मनुष्य देहाला ज्ञानाचा अधिकार आहे भक्तीचा अधिकार आहे परमेश्वराचा दास्याचा अधिकार आहे संत सेवेचा अधिकार आहे सगळे अधिकार आहे माणसाच्या शरीराला आहेत या मनुष्य देहाला आहेत आणि म्हणून स्वर्गातले देवलोक सुद्धा इच्छा करतात की आम्हाला ते मनुष्याचं देह मिळावं आणि त्या प्रभू परमात्म्याचा तो प्रसाद आम्हाला मिळावा म्हणून सर्वत्र श्री चक्रधर प्रभू सुद्धा म्हणतात की येथीचे कण ते ब्रह्मादिका असे दुर्लभ ब्रह्मादिकांना सुद्धा ते दुर्लभ आहेत असे ते कण हे फार महत्वाचे असा तो काला आहे. मग तो काला आता भगवंत करतात तो कशा पद्धतीने करतात बिका मने ते देवे केला काला 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 आनंद आणि प्रभू परमात्म्याने त्या ठिकाणी काला केलेला आहे आणि तो काला सगळ्या गोपाळांना मिळाला परंतु देवी देवतेंना तो काला मिळालेला नाही. का? कारण त्यांचा तो अधिकार नाही. काला बरेच काही नियम आहेत. काला वाटण्याचा अधिकार फक्त संताला आणि भगवंताला आहे. काला खाण्याचा अधिकार भगवत भक्ताला आहे. काला वाटण्याचा अधिकार भगवत भक्ताला नाही. परंतु बाकी ना
परसाद लई येतस का ताई ल्या बाबा परसाद असं झालंच नाही बरं पहिले सांगतेस.